हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमच्या सगळ्यांचं या नवीन व्हिडिओत स्वागत करतो. तर मी चाललेलो आहे बस स्टेशनवर, कारण मला इथून बस पकडायची आहे एअरपोर्टसाठी. तर इथपर्यंत मी मेट्रोने आलेलो आहे. मेट्रोचा व्हिडिओ बनवलेला नाही, बट मी इथपर्यंत मेट्रोने आलो आणि याच्यानंतर इथून मी आता समोर बस स्टेशनवरती चाललेलो आहे. आणि बस स्टेशनचा रस्ता हा समोरचा बस स्टेशनचा रस्ता आहे. आणि मी तुम्हाला थोड्या वेळात बस स्टेशन आणि इथे कशा बसेस आहेत आणि त्यानंतर तुम्ही बस स्टेशनवर कशा प्रकारे तिकीट तुमची विकत घ्यायची तिकीट आणि त्यानंतर कशाप्रकारे आहे हा बस स्टेशन, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा समोरचा जो परिसर बघताय हा बस स्टेशनचा परिसर आहे. मी तिकडे बस स्टेशनकडे तुम्हाला घेऊन चाललेलो आहे. आता तर बस स्टेशनच्या वेटिंग हॉलमध्ये आलेलो आहे आणि इकडे तुम्हाला लाईनमध्ये लागून तिकीट खरेद घ्यायची आहे. मागे तिकडे आहे, मी तुम्हाला दाखवतो. तिकीट घेण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट लागेल. इथे मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो. मी मला लाईनमध्ये लागावं लागेल. तर तसं चायनाच्या प्रत्येक सिटीवरनं तुम्हाला एक लॉंग डिस्टन्स बस मिळेलच. तुम्हाला पासपोर्ट तुमच्याजवळ पासपोर्ट असावा आणि इथली लोकल करन्सी लागेल. आहे ते इथे त्या अलीपे किंवा विचटनीसुद्धा पे होत असेल, मी विचारतो आणि तुम्हाला सांगतो. तर मी सुजोवरनं शंघायला चाललेलो. तर तुम्हाला ज्या तुम्हाला कोणत्या दुसऱ्या सिटीवरनं जायचं असेल तुम्ही तिथे कोणाला विचारू शकता. तर अशा लॉंग डिस्टन्स बसेस प्रत्येक सिटीमधनं असतात.最后一个车，对，今天的最后一个是OK。 तर मित्रांनो, हा वेटिंग हॉल आहे, तुम्ही बघा. आणि समोर नाही का बसेस लागलेल्या आहेत आणि तुम्ही ते रेड कलरमध्ये बघताय ना, तिथे तुमच्या गाडीचा नंबर आणि म्हणजे तिकीटवर नॉर्मली नंबर असेल तो गाडीचा नंबर आणि ती गाडी कुठे चाललेली आहे ते चायनीजमध्ये लिहिलेलं आहे, इंग्लिशमध्ये नाही आहे. आणि अशा प्रकारचा हा वेटिंग हॉल आहे, तुम्ही बघा. माझी जे ट्रेन आहे ती मला वरतून पकडायची आहे आणि मी थोड्या वेळातच तुम्हाला वरती घेऊन जातो. आपल्याला लिफ्टचा वापर करून वरती जायचं आहे. तुम्हाला मी वरती घेऊन जातो. हा लॉंग डिस्टन्स बसेस ज्या आहेत दुसऱ्या सिटीला जाण्यासाठी, त्यासाठी हा वेटिंग हॉल आहे आणि बरेच लोक लाईनमध्ये सुद्धा लागलेले आहेत, बघा. तर मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे वरती. स्पेशल त्यांनी एक स्टेशन बनवलेलं आहे वरती की जे फक्त एअरपोर्टसाठी इथून बसेस जातात. तर एअरपोर्टसाठी बसेस जर तुम्हाला पकडायच्या असतील तर प्रत्येक अर्ध्या तासाने इथे बसेस असतात. तर ही आहे ती लिफ्ट वरती जाण्यासाठी. तर आपण वरती जाऊया आणि वरून सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचं हा स्टेशन आहे. आणि आता आपण वर आलेलो आहे आणि वर आल्यानंतर हा अशा प्रकारचा एक वेटिंग हॉल आहे. एअरपोर्टसाठी जो आहे ना तो समोर आहे
तिकडे आहे, तुम्ही समोर बघत असाल तिथे समोर मी घेऊन जातो. जर तुम्हाला समजलं नाही तर इथे लिहिलेलं आहे चायनीजमध्ये छंग श हाओ जी लाओ, म्हणजे नाही माहीत चायनीजमध्ये लिहिलेलं आहे. तर मी तुम्हाला आतमधून वेटिंग हॉल कसं आहे एअरपोर्टसाठी जाणारा बसचा तो दाखवतो, त्याआधी मी तुम्हाला ना इथली बस तिकीट दाखवतो ती बस तिकीट कशी. तर मित्रांनो ही आहे बस तिकीट, आणि बस तिकीट हे या स्टेशनचं नाव आहे आणि मी जिथे चाललेलो आहे त्याचं नाव आहे पुदोंग जी छांग, म्हणजे पुदोंग जी छांग म्हणजे पुदोंग एअरपोर्ट शांघाय. 90 RMB लागले आहेत, 90 RMB म्हणजे 900 रुपये. त्यानंतर 5:30 वाजताची माझी ती बस आहे. त्यानंतर बसचा हा नंबर दिलेला आहे आणि ज्या सीटवर मी बसेन त्याचा नंबर आहे 11, आणि जिथून मला बस पकडायची आहे तो दुसऱ्या फ्लोअरला आहे. थोड्या वेळातच मी तुम्हाला तो वेटिंग हॉल दाखवतो. आणि आता आपण आलेलो आहे वेटिंग हॉलमध्ये. हा खास वेटिंग हॉल जो आहे ज्या सोफ्यावर मी बसलेलो आहे अशा प्रकारचा सोफा आहे, आणि हा वेटिंग हॉल फक्त आणि फक्त जे लोक चाललेले आहेत एअरपोर्टला इथून या सिटीमधनं त्यांच्यासाठी आहे फक्त. बाकीचे जे मगाशी तुम्हाला खालचा जो फ्लोअर दाखवला होता तो लाँग डिस्टन्स बसेस ज्या दुसऱ्या सिटीला जातात एअरपोर्ट सोडून त्या सिटीकरता होता, आणि आता मी इथे बसलेलो आहे. आणि या बाजूला तुम्ही माझ्या मागे तिकडे बघत असाल तर तिथे ॲक्च्युली चेअर्स ठेवलेले आहेत, मसाज चेअर्स. तुम्हाला तिथला QR कोड स्कॅन करायचा आहे आणि QR कोड स्कॅन केल्यानंतर काही 10 ते 15 मिनटासाठी त्या मसाज चेअर्स तुम्ही यूज करू शकता. हल्ली इकडे उन्हाळा सुरू आहे, खूपच ऊन आहे आणि खूप मला घाम पण आलेलं आहे कारण इतकं सारं वजन आहे माझ्याजवळ. ही एक बॅग, ही मेन लगेज बॅग, आणि त्यानंतर इथे माझा तो गिम्बल आहे कॅमेऱ्यासाठी, आणि मी आता शूट करतो आहे हे GoProने शूट करतो आहे. मोठा कॅमेरा जो आहे तो मी नंतर कोणत्या तरी दुसऱ्या म्हणजे तिकडे एअरपोर्टवर मी यानीच शूट करणार आहे GoProने. आणि तर अशा प्रकारचे हे वेटिंग हॉल आहे, इथे आता मी बसलेलो आहे आणि इथून बस मी पकडेन पुदोंग इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी. पुदोंग इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे की जो शांघायचा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याला पुदोंग इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणतात, तर त्यासाठी इथनं मी आता बस पकडेन. तर मित्रांनो बसचा जो व्हिडिओ असेल ना तो मी सेपरेटली बनवेन, कारण जर इथे बसचंसुद्धा मी ॲड केलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर याच्यानंतरचा जो व्हिडिओ येईल मित्रांनो तो येईल बसचा. तर हा एक छोटासा व्हिडिओ बस स्टेशनचा तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कळवा. जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि त्यानंतर पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. तर मी भेटतो तुम्हाला एका नवीन व्हिडिओ. पुढचा व्हिडिओ जो येईल तो येईल बसचा, कशा प्रकारच्या इकडच्या लाँग डिस्टन्स बसेस असतात, जी बस मी एअरपोर्टसाठी घेणार आहे ती बस कशा प्रकारची आहे ती बस मी तुम्हाला आतमधून दाखवेन. काय काय त्याच्यामध्ये सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा मी तुम्हाला त्या बसमध्ये दाखवेन. तर बघत राहा, अशाच प्रकारे हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा.